नमस्कार मी सविता शगुन्स किचन मराठीमध्ये तुमचं खूप स्वागत करते घाई गडबडीमध्ये आपण डोस्यासाठी पीठ भिजवायचं विसरून जातो पण आज आपण डोस्याचे पीठ न भिजवता अगदी सुपर सॉफ्ट असा हा डोसा बनवणार आहोत हे बघा मी अगदी कागदासारखा का पातळ हा डोसा बनवला आहे पण तरीही तो किती सॉफ्ट आहे हे तुमच्या लक्षात येईलच हा डोसा आपण तांदळापासून बनवणार नाही तर एका विशिष्ट पदार्थाचा वापर करून आपण हा डोसा बनवणार आहोत चला तर मग बघूया ही रेसिपी कशी करायची अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण जो डोसा बनवणार आहोत त्यासाठी जो पदार्थ आहे तो आहे मुरमुरे हा सुपर सॉफ्ट डोसा आपण मुरमुऱ्यांपासून बनवणार आहोत अगदी मस्त अशी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डोसा बनवण्यासाठी आपण दोन कप मुरमुरे घेतले आहे कुठलेही मुरमुरे घेतलेत तरी चालेल हे मुरमुरे आपल्याला भिजवून घ्यायचे आहे त्यासाठी आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊ मुरमुरे पूर्ण भिजतील इथपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून दहा मिनटासाठी आपण ते झाकून ठेवूया आता आपण एका बाउलमध्ये एक कप रवा घालून घेऊया मी हा बारीक रवा घेतला आहे जाड किंवा बारीक कुठलाही रवा घेतला तरी चालेल आणि त्यातच आपण अर्धा कप दही घालून घेऊ दही आणि रव्याचं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून रवा हा दह्यामध्ये व्यवस्थित भिजला जाईल आणि तो चांगला फुलेल त्यातच मी वन फोर्थ कप पाणीही घालून घेतलं आहे आणि आपण हे पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ रवा आणि मुरमुरे हे आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया दहा मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया मुरमुरे हे व्यवस्थित पाण्यामध्ये भिजले आहे ते हातावर असे कुस्करले जातात म्हणजेच ते व्यवस्थित फुल्ले आहेत आता आपण त्याचं पाणी काढून घेऊया त्यासाठी चाळणीमध्ये सगळे मुरमुरे घालून आपण त्याचं पाणी निथळून घेऊ चमच्याच्या साह्यानेही आपण जे काही जास्तीचं पाणी असेल तेही निथळून घेऊया डोशासाठी बॅटर बनवूया त्यासाठी आपण जे भिजवलेले मुरमुरे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ याच मुरमुऱ्यांमध्ये आपण जो रवा भिजत ठेवला होता तोही घालणार आहोत तुम्ही बघू शकाल दहा मिनटानंतर आपला रवा हा व्यवस्थित फुलला आहे तोही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया रवा आणि मुरमुरे याची आपल्याला फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपण त्याची पेस्ट करून घेऊ हे बघा अगदी फाईन अशी आपली ही पेस्ट तयार झाली आहे यामध्ये पाणी घालताना मात्र सांभाळून घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही लागेल तसंच पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे ही तयार झालेली पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया अगदी फाईन अशी आपली ही पेस्ट आहे त्यामुळे मुरमुऱ्यांचे कोणतेही दाणे त्यामध्ये राहता कामा नये त्यातच आपण चवीनुसार मीठ ही घालून घेऊ आणि हे डोसा बॅटर तयार करण्यासाठी त्यामध्ये मी अर्धा स्पून बेकिंग सोडा घातला आहे बेकिंग सोडाऐवजी तुम्ही बेकिंग पावडर किंवा इनोही वापरू शकता आणि हा बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी घालून आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे डोसा बॅटर व्यवस्थित तयार होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पण पाणी घालताना ते सांभाळून घालायचं म्हणजे लागेल तसंच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे मी यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेतलं आहे डोसा बनवण्याचं बॅटर तयार झालं आहे तवा गरम झाला की गॅस मध्यम अचेवर ठेवून आपण हे डोसे बनवून घेऊया नॉनस्टिकचा तवा वापरला त्यामुळे त्यावर मी तेल घातलेलं नाही पण तुम्ही जर साध्या तव्यावर करणार असाल तर थोडंसं तेल घालून ते पुसून घ्या हा डोसा आपण दोन मिनटं झाकून ठेवूया जेणेकरून तो व्यवस्थित शिजला जाईल हे बघा दोन मिनटानंतर किती छान असा आपला हा डोसा तयार झाला आहे तुम्हाला हवा असेल तर वरतून अगदी थोडंसं दोन थेंब तुम्ही तेलही घालू शकता पण मी इथे तेल न घालताच हा डोसा बनवला आहे ना एकदम मजेसिर अशी ही रेसिपी तुम्हाला जर डोसा खायचा असेल आणि बॅटर जर भिजवलेलं नसेल तर फक्त दहा मिनटामध्ये असा हा मजेशीर डोसा नक्की तयार करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत